तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता खूप असा छान जाळीदार अशा भिड्यावरच्या बटर आंबोळ्या इथे मी बनवलेले आहेत. तर त्याच्या सोबत मी बनवली आहे हिरव्या मिरचीची चटणी, त्यामुळे त्यामध्ये खोबरं, चिंच, लसूण वापरले, चवीपुरती साखर वापरली, आणि अशी एक सुंदर चटणी आणि या सुंदर अशा चवीला असणाऱ्या आंबोळ्या, बटर आंबोळ्या. त्याचबरोबर ही डोनेट सारखी एक मी आंबोळी बनवली आहे आणि ह्या एकदम मऊ मऊ तर आहेतच पण चवाला पण खूप छान लागतात. आणि हिवाळा असल्यामुळे मी हे बॅटर कसं बनवलं तर आणि ह्या मी आंबोळ्या कशा बनवल्या तर पाहूया चला. हॅलो, मी चारुता, तुम्हा सर्वांना नमस्कार. चारुता रेसिपी अँड क्रिएशन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. तर आता मी ह्या ठिकाणी एक कप उडीद डाळ घेतलेली आहे. तर ही उडीद डाळ मी या भांड्यामध्ये काढून घेते. त्याचप्रमाणे हे मी 3 कप जाडे तांदूळ घेतले. हे तांदूळ मी वेचून घेतले. त्याचप्रमाणे जवळजवळ 1 कप हे जाडे पोहे घेतले आणि 1/2 चमचा मी मेथी घेतले. तर आता हे मी उडीद डाळ, 3 कप तांदूळ आणि मेथी हे सगळे मी स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहे. या ठिकाणी मी हे तांदूळ आणि उडीद डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर अजून अशा प्रकारे मी स्वच्छ पाणी येईपर्यंत हे तांदूळ मी धुवून घेणार आहे. त्याचप्रमाणे उडीद डाळ पण मी स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. ह्या ठिकाणी मी तांदूळ आणि डाळ हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. तर आता ते मी भिजत ठेवते. तर हे मी 6 ते 7 तास भिजत ठेवणार आहे आणि त्याचबरोबर हे मी मेथी पण 6 ते 7 तास भिजत घालणार आहे. तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी हे 7 ते 7 तास मी भिजवून घेतले. तर आता हे मी सगळे एकत्र करून मी मिक्सरला लावून घेणार आहे. आणि त्याचबरोबर हे पोहे मी धुवून घेणार आहे आणि ते सुद्धा ह्यांच्यासोबत मी मिक्सरला लावून घेणार आहे. 3 कप तांदूळ, 1 कप उडीद डाळ, 1 कप पोहे, 1/2 चमचा मेथी हे सगळे 7 ते 7 तास भिजवल्यानंतर हे मी मिक्सरला लावून घेतलंय. बघू शकता जास्त बारीक पण लावायचं नाही, जरास रवाळ लावायचं आहे. तर हे सगळं मी पीठ मिक्सरला लावून घेतलंय. तर आता मी एका भांड्यामध्ये ते सगळं एकत्र करते.
आता हे मिक्सरच भांड मी धुवून घेते. त्याचप्रमाणे या भांड्याला लागलेलं पीठ पण मी काढून घेते. जेवढं हे पीठ लागलेलं आहे भांड्याला तेवढंच पाणी मी पीठ निघण्यापुरतं पाणी मी घातलंय भांड्यामध्ये आणि ते मी आता या बॅटरमध्ये ओतते. त्याचप्रमाणे या भांड्यातलं पण पाणी मी या टोपामध्ये ओतते. आता पीठ मी चांगलं ढवळून घेते. थंडीचे दिवस असल्यामुळे पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागतो किंवा लवकर होत नाही ते. तर हे पीठ मी व्यवस्थित सारखं करून घेते. पीठ येण्यासाठी आपण यामध्ये थंडीचे दिवस असल्यामुळे मीठ ऍड करूया, मीठ घालूया. जे चवीपुरतं आपण सकाळी खाणार आहोत पीठ आल्यानंतर ते आताच टाकून घेऊया, त्यामुळे पीठ येण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आपण चमच्याने पीठ सारखं करून घेतलंय तर ते पीठ आता आपण हाताने सारखं करून घेऊया. हाताने पीठ असं एकत्र सारखं केल्यामुळे पीठ येण्यास लवकर येण्यास मदत होते. तर पीठ सगळं एकजीव करूया आणि त्याच्या ज्या काठी आहेत त्या मोडून घेऊया. तर पीठातल्या ह्या मी सगळ्या गाठी मोडून घेतल्यात आणि पीठ हे सगळं हाताने चांगलं हलवून आणि ढवळून घेतलं, त्याच्यामुळे पीठ येण्यास मदत होईल. तर भांड्यामध्ये हे मी पीठ आंबवायला ठेवलंय. हे फर्मेंट होण्यासाठी मी ओव्हरनाईट ठेवणार आहे, मग त्यासाठी हे मी झाकण ठेवते या टोपावर. आणि हा टोप मी अशा जागेवर ठेवते की पीठ फर्मेंट लवकर होऊ नये, तर त्यासाठी हे मी टाकीमध्ये ठेवणार आहे. बंद टाकीमध्ये ठेवल्यामुळे पीठ फर्मेंटेशन व्यवस्थित होईल. जर टाकीमध्ये ठेवायचं किंवा बंद डब्यामध्ये ठेवायचं नसेल तर त्याला तुम्ही एखादं उबदार कापड गुंडाळून ठेवा, म्हणजे पीठ आंबण्यास मदत होईल. तर ओव्हरनाईट ठेवलेलं पीठ मी आता बघते काय झालं त्याचं ते. तर बघू शकता हे पीठ चांगलं फर्मेंट होऊन आलंय. तर आता ह्या बॅटरचे आपण डोसे बनवू शकतो, इडली बनवू शकतो. तर ह्यामध्ये मी अगोदरच मीठ घातलेलं होतं पीठ फर्मेंट होण्यासाठी, कारण आता थंडी चालू आहे. तर आताही मी बॅटर सगळं हलवून घेते, ढवळून घेते. बघू शकता छानपैकी असं पीठ आलंय. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं आणि जर नंतर करायचं असेल तर ते आपण फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर करू शकतो. तर हे पीठ मी चांगलं हलवून घेतलंय. तर आपल्याला रेसिपी बरोबर जी आपल्याला चटणी लागणार आहे तर त्या चटणीसाठी मी हे खोबरं घेतलंय, चार लसूण पाकळ्या घेतल्या, चार हिरव्या मिरच्या घेतल्या, भाजकी चणा डाळ घेतली आहे, साखर घेतली आहे आणि चिंच घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर टाकून ही मी मिरची वाटून घेणार आहे. तर मी बटर लावून घेतलं आणि ही मी वाटी ठेवली आहे. तर भिडं गरम झालंय. आता ह्यावर मी झाकण ठेवते. बघू शकता डोसाला सुंदर अशी जाळी पडली आहे. तर आता ही मी वाटी अशी काढून घेते.
थोडस बटर मी परत तळाला मेल्ट करून सोडते। तर पाहू शकता हा डोसा दोन्ही साईडने शेकला आहे, तर तो आता मी काढून घेते। बघू शकता तुम्ही गॅसवर भिडं गरम करत ठेवलंय, तर त्याला मी आता कांद्याच्या साहाय्याने तेल लावून घेते। आता त्यावर हे झाकण ठेवून घेते। झाकण आता काढूया आपण। तुम्ही सुंदर अशी जाळी पडली डोश्याला, तर डोश्याला आता मी बटर लावून घेते। डोसा दुसऱ्या साईडने मी टेकून घेते। हे डोसे खूप नरम पण होतात आणि खायला खूप चवाला पण छान लागतात। तर आता मी परत भिजायला तेल लावून घेते। आता झाकून ठेवते त्यावर। छानपैकी जाळी पडली आहे डोश्याला, तर आता मी बटर लावून घेते वरून। डोसा आता आम्ही परतून घेते। आता झाकण ठेवायची काही गरज नाहीये।
बघू शकता छान पैकी डोसा तयार आहे। तर हा डोसा मी काढून घेते। तर मी परत तेलाने मिरेला तेल कांद्याने पिरेला तेल लावून घेते। पीठ हलवून घ्यायचं परत। झाकून ठेव झाकण ठेवून घेते। झाकण काढूया आता आपण। त्यावर बटर टाकून घेऊया। छानपैकी जाळीदार असे बटर डोसे खायला तयार आहेत। तर त्यासोबतही खोबरं चणा डाळ चिंच मिरची यांची साखर घालून बनवलेली छानशी अशी चटणी। तर अशा पद्धतीने डोसे छानपैकी खायला तयार आहे। जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर पाहू शकता हा मी मध्ये होल असलेल्या डोनेट सारखा डोसा बनवलाय। तर धन्यवाद।